नमस्कार, आजच्या ठळक बातम्या। वस्त्रनगरी इचलकरंजीत गणराय यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। चित्रपट तपस्वी नटवर्य सूर्यकांत मांढरे यांचा 21वा स्मृती दिन कोल्हापूर येथील त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला। मिरज तालुक्यातील बेळंके येथे गणराय यांचे शांततापूर्ण उत्साहात स्वागत। पाहुयात सविस्तर वृत्तांत पुढीलप्रमाणे। वस्त्रनगरी इचलकरंजीत गणराय यांचे उत्साहात स्वागत करण्यात आले। इचलकरंजीत शहर आणि परिसरासह देशावर आलेले कोरोनाचे संकट दूर करावे अशी प्रार्थना करत विघ्नहर्त्या गणरायाचे वस्त्रनगरीत उत्साहात स्वागत करण्यात आले। सायंकाळी सार्वजनिक मंडळाने अत्यंत साधेपणाने श्रींची प्रतिष्ठापना केली। मागील 4-5 महिन्यापासून संपूर्ण देशावर कोरोना महामारीचे संकट ओढवल्यामुळे परंपरेनुसार साजरा होणाऱ्या गणेशोत्सवावर परिणाम दिसून येत होता। कोणत्याही प्रकारचा गाजावाजा न करता जयघोषात गणरायाला घरी नेण्यात आले। कोरोना संकट असताना देखील भाविकांनी आकर्षक विद्युत रोषणाई आणि अनेक ठिकाणी प्रबोधनात्मक सजावट करून विघ्नहर्त्यांची विधिवत पूजा करून प्रतिष्ठापना केल्याचे चित्र परिसरात पाहायला मिळत आहे, अशी माहिती शेतकरी मराठीचे इचलकरंजी शहर प्रतिनिधी विजय तोडकर यांनी दिली। चित्रपट तपस्वी नटवर्य सूर्यकांत मांढरे यांचा 21वा स्मृती दिन कोल्हापूर येथील त्यांच्या राहत्या घरी साजरा करण्यात आला। आपल्या अभिनयाने मराठी चित्रपट सृष्टीत स्वतंत्र ठसा उमटवणारे नटवर्य सूर्यकांत मांढरे यांचा 21वा स्मृती दिन त्यांच्या राहत्या घरी शनिवारी साजरा करण्यात आला। कोरोनाच्या काळात सोशल डिस्टन्सिंगचे पालन करून त्यांच्या पत्नी मुली आणि चित्रपट क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांच्या आठवणींना उजाळा दिला। प्रारंभी सूर्यकांत मांढरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले। यावेळी सूर्यकांत मांढरे यांच्या पत्नी सुशीला मांढरे व त्यांच्या मुली उपस्थित होत्या। कार्यक्रमाचे प्रास्ताविक सूर्यकांत मांढरे यांची नात शिवसेना कोल्हापूर जिल्हा महिला आघाडी उपजिल्हा प्रमुख स्मिता सावंत यांनी केले। यावेळी अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाचे उपाध्यक्ष धनाजी आमकर, नृत्य दिग्दर्शक सागर बगाडे, दिग्दर्शक किरण पोटे, राहुल राजशेखर, अभिनेते मंजित माने यांच्यासह मराठी चित्रपट सृष्टीतील अनेक मान्यवरांनी मनोगत व्यक्त करून मांढरे यांच्या आठवणींना उजाळा दिला। यावेळी मंजित माने, सुनीता मांढरे, संयोगिता मांढरे, आबा चोपदार उपस्थित होते, अशी माहिती शेतकरी मराठीचे इचलकरंजी शहर प्रतिनिधी विजय तोडकर यांनी। मिरज तालुक्यातील बेळंकी येथे गणरायांचे शांततापूर्ण उत्साहात स्वागत। सालाबाद प्रमाणे बेळंकी तालुका मिरज येथे गणेश चतुर्थीच्या निमित्ताने सर्वत्र गणरायाचे स्वागत मोठ्या उत्साहाने करण्यात आले। चालू वर्षी कोरोनाच्या महासंकट यामुळे सार्वजनिक गणेश मंडळांना गणेशाची स्थापनेला शासनाने बंदी घातल्यामुळे फक्त घरगुती गणपतीची सर्व कुटुंबियांनी स्वागत करून गणरायांची स्थापना केली। सकाळी 9 वाजल्यापासून दुपारपर्यंत गणेश मूर्ती खरेदी करण्यासाठी गणेश भक्तांनी चौकात गर्दी केली होती। विनाकारण गर्दी होऊ नये म्हणून व सोशल डिस्टन्सच्या नियमांचे पालन होण्यासाठी मिरज ग्रामीणचे पोलीस कर्मचारी तैनात होते। गणेश मूर्ती खरेदीसाठी आलेल्या सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देऊन काही सामाजिक संदेश येथील काही कार्यकर्त्यांकडून देण्यात आले। पाहूया त्यांच्या बोलक्या प्रतिक्रिया। नमस्कार, मी अजित कोडक, माजी विकास सोसायटी चेअरमन। सर्व गणेश भक्तांना हार्दिक शुभेच्छा आणि घरीच राहा, सुरक्षित राहा, सॅनिटायझर करा। आणि नमस्कार, मी संताजीराव गायकवाड, राष्ट्रवादीचा कार्यकर्ता। आज गणेश चतुर्थीच्या निमित्तानं गणरायाचं आगमन होत आहे, तरी मी मिरज तालुक्यातील बेळंकी गावातील सर्व गणेश भक्तांना शुभेच्छा देतो। आणि यावर्षी कोरोनाच्या महामारीमुळं जे काय संकट आपल्यावर आलेलं आहे, तर त्या संकटाला तोंड देत असताना आता आपल्याला हा उत्सव मोठ्या प्रमाणात साजरा करण्यात येत नाही, परंतु आपली एक पारंपरिक पद्धत आपली गणेश भक्ती आहे, त्यामुळे सगळ्यांनी आपलं सोशल डिस्टन्सिंग ठेवून, ठराविक अंतर ठेवून हा उत्सव साजरा करावा, ही सगळ्यांना माझी विनंती आहे आणि सगळ्यांना माझ्या शुभेच्छा आहेत। नमस्कार। यंदा गणेशोत्सवाचा कार्यक्रम आम्ही साध्या पद्धतीने साजरा करत आहोत, कारण सोशल डिस्टन्सिंग आणि कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे आमच्या गावात सर्व मंडळांनी साध्या पद्धतीनं गणपती उत्सव साजरा करण्याचा आम्ही विचार केलेला आहे। तरी सर्व लोकांनी त्यात संमती देऊन, मंडळांनीसुद्धा संमती देऊन आणि गावकऱ्यांनासुद्धा सगळी संमती देऊन आम्ही तो साजरा करत आहोत। तरी सर्व ग्रामस्थ आणि सर्व लोकांना आम्ही, सर्व गणेश भक्तांना आम्ही हार्दिक शुभेच्छा देतो। तरी सर्व ग्रामस्थांनी साध्या पद्धतीने साजरा करण्यास मान्य केल्यामुळे मी त्यांचं मनपूर्वक आभार मानतो, अशी माहिती शेतकरी मराठीचे मिरज तालुका प्रतिनिधी बाळासाहेब गुरव यांनी। याबरोबरच हे बातमीपत्र संपले। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात, तोपर्यंत नमस्कार। यूट्यूब वरती सर्च करा शेतकरी मराठी चॅनल।
शेतकरी मराठी चॅनलला सबस्क्राइब करा, तसेच चालू घडामोडी व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनचं बटन दाबा. शेतीविषयक माहिती, संगीत, पर्यटन, भक्तिमार्ग बातम्या व इतर माहिती असणारे एकमेव चॅनल.